अचानक लागलेल्या आगीत जळाला दोनशे ते अडीचशे एकर ऊस ऐंशी शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान कराड तालुक्यातील वारुंजी व केसे येथील घटना जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखाने सुरू झाले असून सध्या ऊसतोड हंगाम सुरू आहे अशातच वारुंजी तालुका कराड येथील शिव नावाच्या शिवारात एका शेतातील ऊसाने अचानक पेट घेतला आणि बघता बघता या आगीने रौद्र रूप धारण करत आजूबाजूचा ऊस आपल्या आवाक्यात घेतला दरम्यान शेताच्या जवळच असलेल्या सरवळीत असणाऱ्या पाहणकणसानीही पेट घेतल्याने या आगीची तीव्रता वेगाने वाढली यामुळे वारुंजी व केसेगावच्या शिवारातील दोनशे ते अडीचशे एकर ऊस जळून खाक झाला यामध्ये तब्बल ऐंशी शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे हातातोंडाशी आलेले पीक आगीत जळताना पाहून शेतकरी हवालदिल झाला होता ऊसाला लागलेली आग आटोक्यात आली नाही परिसरातील सर्व ऊस जळल्यानंतर रात्री ही उशिरा आग एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड